मी प्रथमतः 2 दिवसापूर्वी राहुरी या ठिकाणचं वकील दाम्पत्य आढाव यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे, पण नुसता पाठिंबा देऊन त्या ठिकाणी भागणार नाही. खऱ्या अर्थाने वकील संरक्षण कायदा जो आहे, ॲडव्होकेट संरक्षण ॲक्ट जो आहे, तो अंमलात आला पाहिजे आणि त्यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे. मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असो, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार तात्काळ करणार आहे. केंद्रात सुद्धा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून वकील संरक्षण ॲक्ट हा लवकरात लवकर आला पाहिजे आणि जे आरोपी त्या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे. कारण जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कोर्टामध्ये बाजू मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारा हा वकील कुठल्याही फीची अपेक्षा न ठेवता काम करतो. कधीकधी माझा एखादा खेड्यातला शेतकरी जर त्या ठिकाणी कोर्टात आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जर खर्चीचे पैसे पण देणारा वकील, म्हणजे इतकं सर्वसामान्य लोकांना न्याय देणार न्याय देण्याचं काम करणारे हे वकील मंडळी जर असं अन्याय होत असेल, असं जर त्या ठिकाणी त्यांचं जर निर्गुण हत्या होत असेल, तर आता कुठंतरी एक झालं पाहिजे. मीसुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा तर दिलेलाच आहे, पण त्यांना त्यांचा वकील संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यात घटना घडत आहेत, कानून सुव्यवस्थेचा हे झालेलं आहे, तर छोट काय म्हणून नगर जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात त्या गोष्टीचा तसं पोलीस प्रशासनसुद्धा तपास लावून प्रत्येकाला गुन्हेगारांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता ह्या घटना थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी झाल्या, त्या गोष्टी होणं न व्हायला पाहिजे, त्या होत असतात, पण त्यासाठी पोलीस प्रशासनाने थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे.